डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने महाराष्ट्रात तयार झालेली दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शैक्षणिक शुल्क माफीची मागणी केली आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत शासनाने 10 नोव्हेंबर रोजी काढला आहे. या जीआर मध्ये मराठवाड्यातील बहुतांश महसूल मंडळे असून या जीआर मध्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यासंबंधी तरतूद असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने या जीआरला केराची टोपली दाखवली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने 8 डिसेंबर 2023 रोजी कुलगुरू प्रमोद येवले यांना परीक्षा शुल्क माफी संबंधात निवेदन देऊन शासन निर्णयाची आठवण करून दिली आणि शैक्षणिक वर्ष 2023-24 ची फीस माफ करण्याची मागणी केली. याप्रसंगी FFI विद्यापीठ अध्यक्ष अरुण मते, नितीन कसाब, कुलदीप कासार, प्रदीप पठाडे, महादेव लोखंडे, दिनेश नवले, सुजाता पवार, अश्विनी राठोड, सोनाली सुतार, पूजा चव्हाण, सीमा गिरी, ऋषिकेश जाधव, वैभव खडुळे, अक्षय कुलगुडे आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते.